बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांचा प्रति शिवाजी असा गौरवाने उल्लेख केला जातो अशा पराक्रमी शूरवीर लढवय्या होत्यावरील माहितीपट म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डी पी सावंत यांनी केले। ते प्रति शिवाजी म्हणून गणले जाणारे सरसेनापती नेताजी पालकर यांच्यावर बनविण्यात आलेल्या डॉक्युमेंटरी विमोचन प्रसंगी बोलत होते। नेताजी पालकर यांची शौर्यगाथा सांगणारा डॉक्टर रेखा चव्हाण निर्मित माहितीपटाचे विमोचन माजी शिक्षण मंत्री माननीय डी पी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ मंगाराणी आंबुलगेकर, महापौर सौ जयश्रीताई पावडे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सचिव प्राचार्य पंजाबराव चव्हाण, मराठा सेवा संघ नांदेड जिल्हाध्यक्ष उद्धव सूर्यवंशी, नारायणराव कल्याणकर, अविनाश कदम, विठ्ठल पावडे, प्राध्यापक संतोष देवराय सह आदी मान्यवर उपस्थित होते। नेताजी पालकर मावळे होते आणि त्यांनी छत्रपतींसोबत अनेक लढाया त्यांनी लढल्या जिंकल्या, परंतु अनेक लोकांना माहिती नाही की त्यांचे शेवटचे दिवस जे आयुष्यातले ते नांदेड जिल्ह्यात तामसा तालुक्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये तामसा इथं त्यांचं मरण त्यांना आलं आणि त्या ठिकाणची जागा जी आहे एवढा थोर माणूस आपल्या नांदेड जिल्ह्यात होता। या संदर्भात आमच्या महिला काँग्रेसच्या डॉक्टर रेखा चव्हाण यांनी त्या संदर्भात अशोकराजी चव्हाण साहेबांशी चर्चा केली आणि ही त्यांची समाधी जी आहे तामशाला त्या समाधीचं चांगलं त्याला रूप आणून दिलं पाहिजे आणि या थोर जो लढवय्या होता त्याचा योग्य तो आपण आदर सत्कार गौरव केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केला आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज त्यांनी एक डॉक्युमेंटरी नेताजी पालकरांवर विमोचन आत्ताच आम्ही सगळ्यांनी म्हणून केलं आणि या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून नेताजी पालकरांचा इतिहाससुद्धा बऱ्याच प्रमाणात उघडला गेलेला आहे। त्यातून लोकांना माहिती होईल सगळ्यांना की नेताजी पालकरांचं जीवन कसं होतं, त्यांनी कशा पद्धतीने छत्रपतींची साथ दिली आणि त्यातून एक मराठा इतिहास जो आहे त्याच्यात मराठवाड्याचं जे नातं आहे ते उजागर चांगल्या तऱ्हेने होतं असं मला वाटतं आणि ह्या चित्रफितीच्या निमित्ताने नेताजी पालकरांची जी समाधी आहे तामशामध्ये हदगाव तालुक्यामध्ये त्याचं सुशोभीकरण करणं या संदर्भात आम्ही आमच्या रीत्या अशोक चव्हाण साहेबांशी होणार आहोत आणि त्या समाधीवर चांगलं काम व्हावं हीच आमच्या सगळ्यांची इच्छा। स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढणारा एक थोर लढवय्या मावळा म्हणजे सेनापती नेताजी पालकर, त्यांना प्रति शिवाजीही म्हणल्या जायचं म्हणजे इतकं त्यांचं शौर्य आणि पराक्रम हा त्या काळी वाखाणण्यात येत होता आणि या अशा या थोर शौर्यवान मावळ्याची समाधी आपल्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये तामसा या ठिकाणी आहे आणि ही समाधी आपल्या इथे जवळ असतानासुद्धा आपण त्या ठिकाणी त्या तो इतिहास आसपासच्या लोकांना पण तेवढा जास्त माहिती नाही आहे आणि ही स्वराज्याची जी आपली नाळ जोडणारा जो एक महापुरुष आपल्या ठिकाणी आहे याचा इतिहास सगळ्यांना कळावा आणि या या त्यांच्या समाधीचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी सगळ्या शासना दरबारी लक्ष वेधण्यासाठी म्हणा की या ठिकाणी या माहितीपटाचं आज या ठिकाणी विमोचन करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन